वक्तृत्व स्पर्धेनिमित्त मी मैथिली मंदार कार्लेकर माझे आवडते व्यक्तिमत्व या विषयावरती बोलणार आहे. आणि माझे आवडते व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे बाबा. प्रत्येक माणसाला न्याय्य निरोगी समृद्ध आणि अर्थपूर्ण आयुष्य जगता आलं पाहिजे हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून ते साकार करण्यासाठी ज्यांनी आपलं उभं आयुष्य खर्ची घातलं ती व्यक्ती म्हणजेच मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे. चंद्रपूर येथील एका श्रीमंत मालगुजार घराण्यात जन्माला आलेल्या आपलं आयुष्य ऐश्वरामात जगत असता देखील समाजातील गरीब शोषित वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ऐश्वरात सोडून एका खडतर जीवनाकडे वाटचाल करत आपलं स्वप्न साकार केलेली व्यक्ती म्हणजेच बाबा आमटे. आपण डॉक्टर रवन ग्रामीण भागातील लोकांना चांगली आरोग्य सेवा द्यावी अशी इच्छा असून देखील केवळ वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी वकिलीची पदवी घेत वकिलीचं शिक्षण पूर्ण केले. वकिलीमध्ये अपराधी लोकांना सोडवण्यासाठी बराच पैसा मिळतो मात्र त्यात निरअपराध लोकांचे हाल होतात. म्हणून आपण अपराधी लोकांसाठी वकिली न करता समाजातील गरीब शोषित वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांची सत्याची बाजू उचलून धरून त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान पाहण्यासाठी वकिली करावी असं त्यांनी ठरवले. तरुण वयात बाबांना कुस्तीचा खूप छंद होता. ते दररोज 1000 दंड बैठका मारायचे. कुस्तीत मिळालेली पदके शर्टला न अडकवता थेट छातीला पिनाटोतून अडकवायचे. तसेच त्यांना शिकारीचाही खूप नाद होता. 1939 मध्ये बाबा आपले नागपूर येथील आलिशान घर सोडून चंद्रपूर येथील बरोरा येथे आपल्या एका मित्राच्या आउट हाऊस मध्ये राहायला गेले व तेथे श्रमाश्रम नावाचा एक आश्रम सुरू केला. श्रमाश्रम म्हणजे 18 पगड मागास जातीतील लोकांनी एकत्र येऊन राहण्याचे ठिकाण. दिवसभर सगळ्यांनी कष्ट करायचे व झालेली कमाई एकत्र करून त्यावर सर्वांचा खर्च चालवायचा असा प्रयोग त्यांनी सलग 2 वर्ष केला आणि अनेक लोकांना जगण्याची दिशा दिली. परंतु 2 वर्षांनंतर साथरोग आल्याने हा आश्रम बंद करावा लागला. त्यानंतर बाबा असेच एका संध्याकाळी कामावरून परत येत होते तेव्हा त्यांना एका गटारात एक कुष्ठरोगी पडलेला दिसला. त्याचे कान नाक झडून गेले होते. त्याच्या अंगावरच्या जखमांवरून किडे बाहेर येत होते. तो एका निर्जीव गोळ्यासारखा त्या गटारात पडून होता. त्या काळात अशा लोकांना संपूर्ण समाज वाईट टाकून देत असे पण तरी देखील असे असताना बाबांनी त्या कुष्ठरोग्याला आपल्या घरी नेले. त्याला आसरा देत त्याच्यावर चांगले उपचार केले व त्याला रोगमुक्त केले आणि तेथे आनंदवन सारख्या एका संस्थेचा पाया रोवला गेला. त्या दिवसापासून आपण कुष्ठरोगाच्या कार्यात वाहून घ्यायचे अशी दिशा त्यांनी निश्चित केली व त्यासाठी कुष्ठरोगावर ते प्रशिक्षण घेतले. स्वतः डॉक्टर नसल्यामुळे कुष्ठरोग्यांवर उपचार करताना बाबांना बऱ्याच अडचणी येत त्यामुळे त्याचे आपण शिक्षण घ्यावे असे लक्षात घेऊन बाबांनी कलकत्ता येथे स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तेथे प्रवेश घेण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना मदत केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाबांनी विविध प्रयोग सुरू केले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पायी प्रवास करून कुष्ठरोग्यांना शोधून त्यांच्यावर उपचार केले व पुढील उपचारासाठी आपल्या आनंदवनात घेऊन आले. श्रमाश्रमी आश्रमाच्या माध्यमातून बाबांनी केलेले कार्य पाहून सरकारने बाबांना 50 एकर नापीक जंगली जमीन देऊ केली. त्याच जागेत बाबांनी आयुष्यात पाहिलेले स्वप्न नुसतेच पूर्ण न करता त्या स्वप्नाचे रूपांतर एका महाकाय वटवृक्षात केले. त्यात त्यांची पत्नी साधनाताई यांनी अखंड सहकार्य केले. त्यातूनच एवढे मोठे पुष्पकार्य उभे राहिले. आनंदवनात येणारा प्रत्येक रोगी हा सन्मानाने राहिला पाहिजे यासाठी बाबांनी आनंदवनात नवनवीन उद्योग सुरू केले व त्यात काम करणारा वर्ग म्हणजेच कुष्ठरोगी प्रत्येकाला त्याच्या शारीरिक कृतीनुसार व त्याची क्षमता लक्षात घेऊन काम दिले जाईल. आज आनंदवनाला एका गावचा दर्जा मिळाला आहे. 25,000 लोक वस्तीच्या या गावात शाळा कॉलेज डेअरी शेतबाजार आणि MIDC देखील आहेत. या MIDCत कुष्ठरोग्यांवर आधारित सर्व उद्योग चालतात. आज आनंदवनात राहणारा प्रत्येक रोगी हा आत्मनिर्भर असून तो आपले जीवन सन्मानाने जगतो. केवळ कुष्ठकार्य निवारणावर न थांबताच बाबांनी अंध अपंग कर्णरोगी शेतकरी आदिवासी अशा समाजातील उपेक्षित घटकांना निरोगी व अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची एक संधी दिली. समाजाने पूर्णपणे नाकारलेल्या माणसांच्या कष्टातून चमत्कार घडवणाऱ्या अपार कष्ट आणि अनेक प्रयोगांच्या बळावरती आपलं स्वप्न साकार करणाऱ्या या बाबा आमटे यांना आधुनिक युगातील संत असे म्हटले तर ते चुकीचं ठरणार नाही. बाबांनंतर त्यांची मुले नातवंडे सुना नातसुना यांनी डॉक्टरकीची पदवी घेऊन सुद्धा
आनंदवन, हेमल कसा, सोमनाथ अशा ठिकाणी बाबांनी केलेले कार्य पुढे नेत आहे. अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.